चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या भावी अधिकाऱ्यांनो, मी शिवव्याख्याते शिवकीर्तनकार प्राध्यापक सतीश देवराव शिंदे पाटील या ठिकाणी तुमच्या समोर घेऊन येत आहोत मराठी विषयाचा, मराठी व्याकरणाचा अतिशय महत्वपूर्ण प्रकरण ज्याचं नाव आहे शब्दशक्ती. कशाला म्हणावं शब्दशक्ती, शब्दशक्ती म्हणजे काय हे आम्हाला पहिले समजणं गरजेचं आहे. शब्दशक्ती म्हणजे काय, आपण या ठिकाणी काय असतं, मग शब्दांच्या अंगी काही ताकद असते का, शब्दांच्या अंगी काही शक्ती असते का, हे ऐका रे. सर शब्दशक्ती म्हणजे काय, आम्ही नेहमी म्हणत असतो की आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. अरे शब्दची आमुच्या जीवाचे जीवन आणि शब्दची वाटू जनधन लोक. आपण नेहमी बोलता बोलता म्हणत असतो की बाबा रे, अरे मारल्याचा घाव भुजतो, ए ऐका मारल्याचा घाव भुजतो पण शब्दांचा घाव भुजत नाही, याचा अर्थ त्या शब्दांच्या अंगी काही ताकद आहे का. सर सर त्या शब्दांच्या अंगी काही शक्ती आहे का, की जो घाव आम्ही या ठिकाणी शब्दानं दिलेला बुजत नाही, मग या ठिकाणचा जो घाव असतो त्या शब्दांच्या शक्तीचं वर्णन या ठिकाणी केलेलं असते. शब्द या ठिकाणी मानवी मुखातून निघालेला एखादा आवाज असेल तर हा आवाज आम्ही लिहून ठेवल्याच्या नंतर याला आम्ही वर्ण म्हणतो. या वर्णामध्ये स्वर मिसळला की जन्माला येतात, ऐकून घ्या. आम्ही हे वर्ण लिहून ठेवत असतो, वर्ण म्हणजे आवाज, आणि आवाजाच्या माध्यमातून ज्या खुणा तयार होतात त्याला अक्षरत्व प्राप्त होते, त्याच्यामध्ये व्यंजनात स्वर मिसळतो. आणि मग काही अशी अक्षरं एकत्र केली की अक्षरापासून जन्माला येते, ऐका, तो शब्द असतो. मग शब्द म्हणजे काय, पहिले याची अक्कल पाहिजे, हे नाही. शब्द म्हणजे काय, कशाला शब्द म्हणतात, ऐ शब्द म्हणजे काय, ऐका शब्द म्हणजे काय, इकडे लक्ष द्या, शब्द म्हणजे काय, ऐका रे, शब्द म्हणजे या ठिकाणी अक्षरांची योग्य पद्धतीनं केलेली मांडणी, अक्षरांची योग्य पद्धतीनं केलेली जुळणी, याला आपण या ठिकाणी शब्द असे म्हणत असतो बाळांनो. मग शब्द जर बनवायचा असेल तर अक्षर योग्य पद्धतीने मांडल्या गेली पाहिजे, आणि जर योग्य पद्धतीने अक्षरे मांडल्या जात असतील तरच तो शब्द असतो. कैसेही अक्षर म्हणजे शब्द नव्हे, हे लमक काय, हे लमक लमक नाही, क म ल, त्यावेळेस क सुरुवातीला, म नंतर, आणि सगळ्यात शेवटी येतो तो ल असतो. मग ऐकून घ्या रे, मग कमाल बनवण्यासाठी हा शब्द आहे, पण शब्द हा स्वतःच्या अंगी काहीतरी भाव घेऊन येत असतो. स्वतःच्या अंगी काहीतरी त्याची अर्थ छटा असते, काहीतरी वेगवेगळे अर्थ घेऊन या ठिकाणी तो शब्द जन्माला येत असतो. उदाहरण जर पाहायचं झाल्यास की प्रत्येक शब्दाला दोन प्रकारचे अर्थ असतात, ऐका रे. एक आहे त्या ठिकाणचा वाच्यार्थ, आणि एक अर्थ असतो लक्षार्थ. आणि या वाच्यार्थ आणि लक्षार्थच्या माध्यमातून शब्द या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या अर्थ छटा निर्माण करत असतो. काहीतरी अर्थ आहे हो, एखादा शब्द उच्चारल्या उच्चारल्या त्याचा अर्थ कळतो, एखाद्या वेळेस त्या शब्दांचा अर्थ आम्हाला समजत नाही, नाही नाही तो उमगत नाही. मग शब्दांच्या अंगी काहीतरी ताकद आहे, शब्दांच्या अंगी काहीतरी शक्ती असते. ही शक्ती, ही ताकद, यालाच म्हणतात शब्दांच्या शक्ती. मग ह्या शक्ती म्हणजे नेमका काय हो सर, एक म्हणला ते आकाशात उडतात का, स्पायडरमॅन आहेत का ते, अरे एखादं वाक्य उच्चारल्या उच्चारल्या त्याचा आपल्याला अर्थ कळतो की नेमकं समोरच्या माणसाला सांगायचं काय. काही वेळ झगडा आपल्याला कळतच नाही समोरचा माणूस काय म्हणला ते, म्हणला ते असं म्हणत होती, हे आरची त्या पर्शाला म्हणली, मी कुठं म्हणली माझ्याकडं पाहू नको, त्या कळलंच नाही त्या पर्शाला, तेव्हा त्या शेजारच्या लग्न म्हणला तो त्या ठिकाणी तो असणारा, त्यानं सांगितलं अरे माझ्याकडं पाहू नको, याचा अर्थ ती म्हणती माझ्याकडं पाय, म्हणजे त्या शब्दाची ताकद आहे भाऊ. ते म्हणला वा रे वा, खासच शब्द आहे तो. मग शब्दांच्या अंगी ज्या काही वेगवेगळ्या अर्थ छटा असतात, त्या अर्थ छटा सांगणं म्हणजे एकच शब्द काही वेळेस वेगळ्या वेगळ्या अर्थानं काहीतरी सांगितलेलं असतं, त्याचा भाव वेगळा असतो, तो भाव आम्हाला कळला पाहिजे. त्या शब्दातून नेमकं सांगितलं काय याची आम्हाला अक्कल पाहिजे. तो शब्द नेमकं काय रूप दर्शवतो हे सांगणं, यालाच म्हणतात शब्दांच्या शक्ती. प्रत्येक शब्द वाच्यार्थ आणि लक्षार्थनं या ठिकाणी बाळांनो तयार होत असतो. वाच्यार्थ म्हणजे आहे तो अर्थ, हे ऐका रे, हे नाही, आहे तो समाज मान्य अर्थ म्हणजे वाच्यार्थ, आणि लक्षार्थ म्हणजे त्याच्यातून सांगायचं काय, ऐ सांगायचं काय हे समजलं पाहिजे, नेमकं काय सांगायचं बा त्याच्यातून, हा एक अर्थ असतो. त्याचा लक्षार्थ ध्यानात घ्यायचा असतो.
त्याचा लक्षार्थ भाव जाणून घ्यायचा असतो. एखाद्यास आपण बोलता बोलता सरळ बोलतो त्यावेळेस आपल्याला त्याचा वाच्यार्थ समजतो बाळांनो, पण काही वेळेस त्याचा वाच्यार्थ आम्हाला समजत नाही. जर आम्ही वाच्यार्थ आहे तसाच्या तसा घेतला, ह्या नाही ऐका, आम्ही वाच्यार्थ आहे तो जसाच्या तसा जर घेतला तर हास्यास्पद रूप जन्माला येते. मग हे हास्यास्पद रूप जन्माला येऊ नाही म्हणून शब्द हे दोन प्रकारचे अर्थ सांगत असत. पेपरला जर प्रश्न आला तर म्हणजे आम्हाला सांगता आलं पाहिजे की शब्द येताना दोन प्रकारचा अर्थ घेऊन येतो. एक शब्द हा वाच्यार्थ आहे, एक शब्द त्यालाच घेऊन येणारा दुसरा अर्थ हा लक्षार्थ घेऊन येतो. म्हणजे काय लक्षार्थ आणि वाच्यार्थ म्हणजे काय सर? तर नेमकं समोरच्याला काय सांगायचं, बा समोरच्याला त्याच्यातून भाव कोणता दर्शवायचा हे सांगणं याच्या माध्यमातून लक्षार्थ आणि वाच्यार्थ या ठिकाणी तयार होत असतात. यावरून मग शब्दांच्या शक्ती जन्माला येतात. मग शब्दांच्या शक्ती म्हणजे काय? तर त्या शब्दांच्या अंगी असणारी जी काही अर्थ छटा असते, काही काही छटा असतात, काही काही अर्थ छटा या ठिकाणी सांगितलेले असतात, म्हणजे शब्दांच्या माध्यमातून काही विशिष्ट प्रकारचा भाव दर्शवण्याचं कार्य होत असते. मग शब्दांच्या अंगी ह्या ज्या काही अर्थ छटा आहेत या अर्थ छटा व्यक्त करण्याची शक्ती असते तिलाच शब्दांच्या शक्ती म्हणतात. अहो शब्दांमध्ये लय ताकद आहे, आपण म्हणतो शब्द नीट वापरला पाहिजे, ह्या नाही, त्यानं शब्द नीट वापरले नाही गेली ना गुड्डी सोडून काय पाहिजे मायाकडं. मग ऐका, मग शब्द जन्माला येत असताना शब्द तीन प्रकारच्या शक्ती घेऊन येते. ऐका रे, पेपरला प्रश्न येतो शब्दांच्या शक्ती किती, ऐका ए, शब्दांच्या शक्ती तीन, शब्दांच्या शक्ती तीन, ऐ ऐका ह्या नाही, ऐका ए, शब्दांच्या शक्ती तीन, शब्दांच्या शक्ती तीन, ऐका ऐ, म्हणजे एक शब्द या तीन शक्ती रूपाने येत असतो. हा एक शब्द तीन शक्ती रूपे दर्शवित असतो आणि ह्या तीन शक्ती रूपे यालाच म्हणतात शब्दांच्या तीन शक्ती. ऐका ह्या नाही, शब्दांच्या शक्ती तीन, शब्दांच्या शक्ती तीन, ऐका रे, मी सांगितल्याप्रमाणे दोन अर्थ घेऊन शब्द येतात. एक आहे वाच्यार्थ म्हणजे जो आहे तो जसाचा तसा अर्थ, आणि लक्षार्थ म्हणजे त्या वाक्यातून त्या शब्दातून नेमका कोणता अर्थ सांगायचा. एक गोष्ट लक्षात असू द्या की लक्षार्थ आणि वाच्यार्थ काही काही वेळेस एखाद्या शब्दाला सारखाच असतो. यावर शब्दांच्या शक्ती तीन जन्माला आल्या, मग पहिल्या शक्तीचं नाव आहे अभिधा, दुसऱ्या शक्तीचं नाव आहे व्यंजना, आणि तिसऱ्या शक्तीचं नाव आहे लक्षणा. पण या शक्ती जन्माला येत असताना या तीन रूपात जन्माला येतात आणि अर्थही यांचे तीन रूपानं सांगतात. अभिधा शक्तीचा अर्थ हा जो आहे, ऐका रे, अभिधा शक्तीचा अर्थ हा वाच्यार्थ रूप धारण करतो. व्यंजना शक्तीचा अर्थ हा व्यंग्यार्थ रूप धारण करतो. सगळं समजावून सांगतो फक्त एक लक्ष द्या, ह्या नाही. आणि लक्षणा शक्तीचा अर्थ बाळांनो हा लक्षार्थ रूप धारण या ठिकाणी करत असतो. ऐकून घ्या रे, हा लक्षार्थ रूप धारण करतो. मग कशाला काय म्हणावं ऐकून घ्या. ऐ नाही, पेपरला प्रश्न येतो की अभिद शक्तीचे प्रकार किती, ऐ शब्द शक्ती किती, शब्द शक्ती किती, याचं उत्तर लिहायचं तीन, याचं उत्तर लिहायचं तीन. पण या शब्द शक्तीमध्ये जर पहिली शक्ती जर अभिधा असेल आणि अभिधा शक्तीचा अर्थ कोणता असेल तर तो वाच्यार्थ आहे, व्यंजना शक्तीचा अर्थ कोणता तर तो व्यंग्यार्थ आहे, आणि लक्षणा शक्तीचा अर्थ कोणता असेल तर तो लक्षार्थ आहे. ऐकून घ्या आता, ऐ इकडे लक्ष द्या, हा जो अभिधा आहे या अभिधाचा अर्थ होतो समाज मान्य अर्थ. ऐका, अभिधा शक्ती म्हणजे कोणती हो, समाज मान्य अर्थांची शक्ती. जो जसा बोलला तो तसाच्या तसा अर्थ घेणं त्या शब्दांच्या शक्तीचं ना अभिधा आहे. ही शब्दा शक्तीची पहिली शक्ती आहे आणि तिचा अर्थ हा वाच्यार्थ असतो. म्हणजे आहे ते जसंच्या तसं रूप सांगणं, आहे तो शब्दांचा जसाच्या तसा भाव सांगणं, जो समाज मान्य अर्थ असतो त्या समाज मान्य अर्थांची शक्ती म्हणजे अभिधा शक्ती असते. सरळ सरळ अर्थ आहे. उदाहरणार्थ मी साप पाहिला, मग काय अर्थ नाही, पाहि ना, ऐ मी साप पाहिला म्हटल्याच्या नंतर आमच्या समोर साप नावाचा प्राणी येतो, बाकी दुसरं काही दिसत नाही. मी साप पाहिला म्हणजे असे चार पाच अर्थ निघत नाहीत. आहे तो समाज मान्य अर्थ आहे, ऐ ऐका, आहे तो समाज मान्य अर्थ आहे, मी साप पाहिला, इट्स ओके, काय अर्थ नाही. मग ज्या वेळेस आहे त्या शब्दाचा जो अर्थ आहे तो समाज मान्य अर्थ, तो जसाच्या तसा अर्थ असेल तर त्या शब्दांची शक्ती ही अभिधा असते. समाज मान्य अर्थ आहे, जो जसाच्या तसा अर्थ आहे, आणि ज्या वेळेस जसाच्या तसा अर्थ असतो
तो समाज मान्य अर्थ आहे त्यामध्ये असा वेगळा काही भाव भाव दिसत नाही. ऐका ए है नाही ऐका. उदाहरणार्थ जो जसाचा तसा अर्थ आहे, भारत माझा देश आहे, इट्स ओके. भारत माझा देश आहे म्हटल्याच्या नंतर आमच्या सोबत भारत नावाचा देश येतो. हां, माझं नाव सुरेश आहे म्हटल्याच्या नंतर सुरेश नावाचं नाव आमच्या समोर येत आहे. भारताच्या पूर्वेला ऐका बंगालचा उपसागर आहे म्हटल्याच्या नंतर आमच्या समोर बंगालचा उपसागर येतो. म्हणजे आहे तो शब्द जसाच्या तसा समाज मान्य अर्थानं वापरणं, त्या शक्तीचं नाव अभिधा असते आणि त्या अभिधा शक्तीचा अर्थ हा वाच्यार्थ असतो. वाच्यार्थ वाच्यार्थ आहे का नाही? वाच्यार्थ म्हणजे काय? मुखातून निघालेला जसाच्या तसा अर्थ. वाचा वाचा म्हणजे बोलणे आणि जो बोललं ते जसच्या तस. या शब्दांच्या शक्तीचा अर्थ म्हणजे वाच्यार्थ. तो शब्दांची शक्ती आहे अभिधा. जसाच्या तसा अर्थ आहे. जो पाहिजे सरळ सरळ भारत माझा देश आहे, इट्स ओके. मुंबई भारताची आर्थिक राजधानी आहे, इट्स ओके. जे बोललं ते जसंच्या तसं. दिल्ली ही भारताची ऐका राजधानी आहे म्हणजे काय हो? आहे तो अर्थ ज्या जसाच्या तसा घेतलेला असतो तेव्हा त्या शब्द शक्तीचं नाव हे अभिधा असते. मी साप पाहिला काहीच अडचण नाही. ऐका, मी साप पाहिला म्हणजे इट्स ओके. हत्ती डोंगरावर चरत होते किंवा काहीतरी पाणी पित होते, सरळ आहे. हत्ती पाणी पित आहेत. ऐका मी काय बोललो, हत्ती माळावर पाणी पितो. आता हत्ती माळावर पाणी पितो या वाक्याचा अर्थ हा सरळ आहे, साधा आहे. हत्ती पाणी पितो म्हटल्याच्या नंतर आपल्या समोर माणूस येईल का? हे काय हत्ती पाणी पितो म्हणलं की आपल्या समोर डुक्कर येईल का रे? ए हत्ती पाणी पितो म्हणजे आपल्या समोर गाढ होईल का? नाही. हत्ती पाणी पितो म्हणल्याच्या नंतर जसाच्या तस. ऐका, गाढवाला दोऱ्याने बांधले, दाव्याने बांधले किंवा दोराने बांधले म्हणजे आमच्या समोर गाढ होईल. ऐका रे, गाढवाला गाढवाला बांधले. ऐका, आता गाढवाला बांधले म्हणजे आमच्या समोर तो गाढव नावाचा प्राणी. बस आहे तो समाज मान्य जसाच्या तसा अर्थ. त्या शब्दांच्या शक्तीचं नाव म्हणजे अभिधा आणि त्याचा अर्थ असतो वाच्यार्थ. दुसरी शब्दाची शक्ती आहे व्यंजना. आहे त्या शब्दांचे दोन किंवा दोन पेक्षा जास्त अर्थ. दोन किंवा दोन पेक्षा जास्त अर्थ त्या शब्दांच्या शक्तीचं नाव व्यंजना आहे. आणि याचा अर्थ हा व्यंग्यार्थ आहे. ऐका रे, मी साप पाहिला असं न म्हणता असले साप, असले साप ठेचले पाहिजे. समाजातील असले साप ठेचले पाहिजे याचा अर्थ. आता आमच्या समोर साप हा प्राणी, सापासारखी वागणारी काही जमात काही लोक आमच्या समोर येतात. ते आपण म्हणतो हा सापाच्या जमातीचा आहे, तो सापासारखाच वागतो. तो मानव जमातीचा नाही, तो बावळट आहे. त्याच्यावर किती उपकार करा त्याच्यावर आपण बोलता बोलता काय म्हणतो, तो इतका नारा एक मनुष्य आहे की त्याच्यावर किती उपकार करा तो सापासारखा आहे. मग समाजातील असले साप खेचले पाहिजे. तेव्हा साप ऐका रे, तेव्हा साप हा प्राणी आमच्या समोर भी येतो, तो एक साप. आणि दुसरा म्हणजे या सापासारखी वागणारी जी मूर्ख माणसे आहेत तो एक साप. आपण बोलता बोलता काय म्हणतो, सापासारखे असले लोक ठेचले पाहिजे, असले समाजातील साप ठेचले पाहिजे. ऐका, हत्ती माळावर पाणी पितो असं ना म्हणता तो हत्ती सारखा आहे. हा, किंवा आला बघा हत्ती एखादा असं ना तर आपण आला बघा हत्ती. ऐका, म्हणजे दोन अर्थ आहेत. ऐका रे, मी काय म्हणतो, गाढवाला बांधले असं ना म्हणता आपण जर घरात गेलो आणि घराघरात गेल्या गेल्या वडील म्हणतात तो गाढवाला, तो बघा गाढवाला. मग आता दोन अर्थ आहेत. तो बघा गाढवाला. वडील म्हणले आलं आपलं गाढव. मग आलं आपलं गाढव याचे दोन अर्थ. ऐ म्हणजे व्यंजना शक्ती. ऐका ऐका रे, व्यंजना शक्ती आहे. समाजातील असल्या जळवा ठेचल्या पाहिजे. ऐका, कावळा फांदीवर बसला, कावळा फांदीवर बसला हे पहिलं वाक्य म्हणजे सहज साध सरळ आहे. आणि ऐका, अरे निवडणूक जवळ आली की कावळ्यांची कावकाव चालू होते, त्यास व्यंजना शक्तीचा जन्म होतो. मग व्यंजना शक्ती म्हणजे अशी शक्ती की ज्या शक्तीमध्ये आहे त्या शब्दांचे दोन किंवा दोन पेक्षा जास्त अर्थ निघतात. श्लेष अलंकार जो आहे, ऐका रे, लक्ष द्या चला बघा, श्लेष अलंकार जो आहे, श्लेष
या श्लेष अलंकाराचे सर्व उदाहरण म्हणजे व्यंजना शक्ती मी शिकवले तुम्हाला. बैल मेला पुरावा काय, दोन अर्थ आहेत. मला सुपारी लागते, दोन अर्थ आहेत. सांगलीला येतेस का, दोन अर्थ आहेत. है नाही, दोन किंवा दोन पेक्षा जास्त अर्थांची शक्ती म्हणजे व्यंजना शक्ती. बैल मेला पुरावा काय, मंदिरात आरती चालली ते म्हणलं मग आपल्यालाही जाऊन लागते वा. आई शाळेत विद्या भेटते, मम्मी मंदिरात प्रसाद भेटला, म्हणजे आहे त्या शब्दांचे दोन किंवा दोन पेक्षा जास्त अर्थ. त्या शब्दांच्या शक्तीचं नाव व्यंजना आहे, व्यंग्य अर्थ आहे. ऐका रे, पप्पा घरी चला, घडईत घडईने 12 ठोके दिले किंवा घडईत 12 वाजले याचा ज्यानं त्यानं त्याच्या त्याच्या पद्धतीचा अर्थ घ्यायचा. एखादा म्हणला मला घरी जायचं, एखादा म्हणला आम्हाला गावाला जायचं, एखादा म्हणाल मला चला गावाकडे जाण्याची वेळ झाली. अहो दादा कोंडकेंचे जेवढे काही पिक्चर होते त्या पिक्चर मध्ये एका एका शब्दांचे दोन दोन अर्थ निघत होते. ती शक्ती व्यंजना आहे. बाई वाड्यावर या, ऐकायला जर वाटतं पण ज्यानं त्यानं त्याच्या पद्धतीचा अर्थ घ्यायचा. त्यांनी सांगितलं बाई वाड्यावर या, एखादा काय म्हणाल चला गड्या त्या ठिकाणी लग्नाचा कार्यक्रम म्हणून वाड्यावर बोलवलं, एखादा म्हणाल चला तिथं जेवणाची पंगत आहे म्हणून वाड्यावर बोलवलं. बाई वाड्यावर या, आहे का वाडा, राहा तू दुसऱ्याच्या घरात, बाई वाड्यावर या. कळलं पाहिजे, मग ऐकून घ्या, आहे त्या शब्दांचे दोन अर्थ. त्या शब्दांच्या शक्तीचं नाव व्यंजना असते. सांगलीला येतेस का, श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी न वरी. आहे त्या शब्दांचे दोन अर्थ म्हणजे व्यंजना शक्ती. आणि त्या शब्दाच्या शक्तीच नाव आहे व्यंजना. अभिधा शक्तीमध्ये आहे तो समाज मान्य अर्थ असतो, त्याचा अर्थ वाच्यार्थ असतो बाळांनो. आणि ऐकून घ्या, मग व्यंजना शक्तीमध्ये काय असते, आहे त्या शब्दांच्या शक्तीचे दोन किंवा दोन पेक्षा जास्त अर्थ असतात. कायद्याचं बोला, एक पिक्चर आला होता कायद्याचं बोला, दोन अर्थ आहेत, दोन अर्थ आहेत. ऐका रे, दोन अर्थ आहेत कायद्याचं बोला. एक म्हणजे कायद्याचं बोला, एक काय द्यायचं ते बोला. नाही कळलं अजून पण, आहे त्या शब्दांचे दोन किंवा दोन पेक्षा जास्त अर्थ. त्या शब्दांच्या शक्तीचं नाव व्यंजना असते. ती शब्दांची शक्ती ही व्यंजना रूप धारण करते आणि तिचा अर्थ हा व्यंग्यार्थ असतो. चला शब्दांची तिसरी शक्ती लक्षणा. लक्षणा शक्तीचा अर्थ हा लक्षार्थ आहे. ऐकून घ्या, लक्षार्थ म्हणजे काय होय, सांगायचं असते एक, ऐका, सांगायचं असते एक, पण त्याच्याशी जसाच्या तसा जर तो समाज मान्य अर्थ घेतला तर हास्यास्पद रूप धारण होते. मग ऐकून घ्या, त्या समोरच्याला अक्कल पाहिजे काय सांगायचं, आपल्याला काय कळायचं. पाहुणा घरी आला तुमच्या, येणारच नाही पण आला, आणि तुम्ही म्हणले अहो पाहुणे हात धुऊन, हात धुऊन ताटावर बसा, किंवा तुम्ही काय म्हणले पाहुण्याला ऐका, हात धुवा व ताटावर बसा. आता पाहुण्याला अक्कल पाहिजे बा, हात धुवा व ताटावर बसा. त्यानं शब्दशः अर्थ घेतला, उठला गडी हात धुतले ताटावर बसला, गुळणीत गुतला, त्याला अक्कल पाहिजे ना कुठं बसावते, काय हात दिवान ताटावर बसा. याचा अर्थ ताटाच्या शेजारी बसा ही लक्षणा शक्ती आहे. पोरी ऐका, राज्यसेवा, राज्यसेवा करणारी पोरगी खेड्यात दिली, ऐका पोरी हो, है नाही ऐका. सुन पाहुणे घरी आल्यामुळे सासू सांगितलं सुनबाई पापड घ्या आणि भाजीत बसा. आता सुनेला अक्कल पाहिजे की नेमकं सासून काय सांगितलं, उठली नव्हती, घेतले पापड आणि गेली शेतात आणि मेथीच्या भाजीत बसली, हा अर्थ होता का. हा समाज मान्य अर्थ घेणं म्हणजे हास्यास्पद रूप धारण होते. आपल्याला त्याच्याशी लक्षार्थ, त्याच्याशी निगडित अर्थ समजला पाहिजे आम्हाला. सुनबाई पापड घ्या आणि भाजीत बसा, म्हणजे भाजीतच बसायचं नाही. सुनबाई आपल्याला राईस बनवायचा, राईस राईस राईस, राईस म्हणजे भात बनवायचा. आणि सुनबाई तीन ग्लास घ्या आणि गॅसवर ठेवा. आता तीन ग्लास पाणी गॅसवर ठेवा म्हणजे तीन गिलास भरून ठेवायचे का हो, पोरी हो, नाही तीन गिलास पाणी नाही तर तीन गिलास आजूबाजून नाही तर पातेल्यात तीन गिलास पाणी ठेवायचं. ही पोरगी उठली ना तीन गिलास ठेवले भरून, नाही कळलं पाहिजे आम्हाला. आम्ही गहू खातो, आता अक्कल पाहिजे बा समोरच्याला, गहू खातो का गव्हापासून बनवणारे पदार्थ खातो याची अक्कल पाहिजे. आम्ही गहू खातो ते म्हणलं है नाही, गव्हापासून बनवणारे पदार्थ खातो. आमच्या घरावरून हत्ती गेला कस काय शक्य रे, नाही
कसं काय शक्य बाबा आपल्या घरावरून हत्ती गेला? अशक्यच नाही. समोर त्याला कळलं पाहिजे घरावरून हत्ती गेला या शब्दाचा अर्थ आहे आमच्या घरासमोर हत्ती गेला. ऐ सकाळच्या सकाळी पार आहे, सकाळी सकाळी तुम्ही उभेत गल्लीमध्ये आणि कोणीतरी आलं हा घ्या पेढा, कोणीतरी आलं म्हणलं हा घ्या पेढा, हा घ्या पेढा. आपण न राहून विचारलं काय झालं कशाचा पेढा, तो म्हणला रामरावांना मुलगा झाला. ऐ रामरावांना मुलगा झाला. समोरच्याला अक्कल पाहिजे बा, रामरावांना कसा मुलगा होईल? ते म्हणलं रामरावांना कसा मुलगा झाला बा, नेमकं असं झालंच कसं? ऐ अरे लक्षार्थ ध्यानात घे ना बाबा. रामरावांना मुलगा झाला म्हणजे रामरावांच्या पत्नीला झालाय. ऐ निसर्गाच्या विरोधातच चाललो आपण. ऐ निस ऐका रे, रामरावांना मुलगा झाला म्हणजे रामरावांच्या पत्नीला झाला, हा लक्षार्थ आमच्या ध्यानात घेणं गरजेचं आहे. अरे ऐका, म्हातारी बिमार पडली, म्हातारी बिमार, नातू राज्य सेवा करत होते, हे नाही नातवानं राज्य सेवा, ऐका हे राज्य सेवा करणाऱ्या नातवानं ऐ म्हातारी नेली दवाखान्यात, दवाखान्यात नेल्याच्या नंतर एकानं राहून विचारलं डॉक्टरला, डॉक्टरनं दिलं औषध, डॉक्टरनं दिलं औषध, आणि औषध दिल्याच्या नंतर डॉक्टरनं दिला प्रश्न, यानं प्रश्न विचारला डॉक्टरला, डॉक्टर साहेब औषध कसं देऊ? डॉक्टर म्हणला हलवून द्या. बघा अय राज्य सेवा, डॉक्टर म्हणला हलवून द्या, तेव्हा यायला म्हातारी घरी आणली आणि म्हातारी पोत्यात घातली, हिंदळ होती कोण हिंदळ विकून मेली म्हातारी तवा सोडली. अरे म्हातारी हलवायची होती का औषध? हाकनाक म्हातारीचा जीव गेला भाऊ, घेणं नाही देणं नाही. अय पप्याची माय पप्याच्या बापाला घेऊन दवाखान्यात गेली आणि डॉक्टरनं औषध दिलं आणि हिनं डॉक्टरला विचारलं डॉक्टर साहेब औषध कसं द्यायचं? डॉक्टर होता कामात, डॉक्टर म्हणला कुठून द्या कुठून. हिनं घरी आणली, पप्याचा बापच कुटायला सुरुवात केली. अय बाई अग पप्याचा बाप नव्हता कुठाय सांगितला, त्याची लक्षणाशक्ती अशी होती की औषध कुटायचं होतं. बरं ही बिमार पडली, ही परत गेली दवाखान्यात आजारी पडल्यावर, आता डॉक्टरनं दिलं औषध, हिनं परत विचारलं डॉक्टर औषध कसं घेऊ, डॉक्टर म्हणले पाण्यात घ्या. अय पाण्यात घ्या म्हणलं ही आली निर्मारली निरीत विडी, सगळं गाव गेलं पाहायला, तेव्हा लोकांवर काढलं म्हणे डॉक्टर म्हणले पाण्यात औषध घ्या. अगं बाई तसा अर्थ नव्हता, आम्हाला लक्षणाशक्ती कळली पाहिजे. आहे तो समाज मान्य अर्थ घ्यायचा नसतो, आहे तो समाज मान्य अर्थ घेतला रे घेतला. हास्यास्पद रूप धारण होते मग हे हास्यास्पद रूप. आपण एखाद्या घरी जाऊन त्यांना उशाला काही आहे का, ए उशाला काही आहे का, ते म्हणे हो ना बापा दोन लग्न, दोन आपलं लग्न झाल्यानंतर दोन मुलं आहेत तिला. ए बाई आपण म्हणा तुमच्या उशाला नाही आमच्या उशाला, ते म्हणे आम्हाला काय माहित तुमच्या उशाला. तो अर्थ नव्हता, त्याची लक्षणाशक्ती त्याचा भाव हे जाणणं गरजेचं आहे. हां आम्ही गहू खातो म्हणजे गव्हापासून बनवलेले पदार्थ खातो. आमच्या घरासमोर हत्ती गेला, पाहुणे उठा आणि ताटावर बसा. हां पाहुणे बोवा पानावर बसा, त्या पाहुण्याला अक्कल पाहिजे. हां ऐकून घ्या, जेवढे काही म्हणी आहेत, जेवढे काही वाक्प्रचार असतात, त्या म्हणीमध्ये लक्षणाशक्ती असते. असतील सीते तर जमतील भूते, आपल्याला अक्कल पाहिजे बा. ते म्हणा मग सीतं टाकल्यावर भूते येतात का? अरे त्याची अक्कल पाहिजे, लक्षणाशक्ती ध्यानात घे ना. सोनूबाई हाती कथळाचा वाळा, त्याची लक्षणाशक्ती ध्यानात घे. मग म्हणीमध्ये जो जी शक्ती असते, त्या म्हणीमध्ये असणाऱ्या शक्तीला लक्षणाशक्ती असते आणि ही लक्षणाशक्ती अतिशय महत्वाची आहे. या लक्षणाशक्तीचं अशा प्रकारे रूप आहे. पुन्हा एकदा याच्यावरती तुम्हाला विस्तृत विवेचन सांगतो, बरेच पेपरला याच्यावरती प्रश्न येतात, चला ऐकून घ्या. आहे तो समाज मान्य अर्थ म्हणजे अभिधा, आणि त्याचा अर्थ आहे वाच्यार्थ. उदाहरणार्थ मी साप पाहिला म्हणजे जसाच्या तसा अर्थ. आहे त्या शब्दाचे दोन अर्थ म्हणजे व्यंजना, आणि व्यंजनाचा अर्थ आहे व्यंग्यार्थ, हे आम्हाला कळलं पाहिजे. उदाहरणार्थ समाजातील असले साप ठेचले पाहिजे, समाजातील असल्या जळवा या ठिकाणी ठेचल्या पाहिजे, आणि त्याच्यानंतर आहे लक्षणा. लक्षणाशक्तीचा अर्थ, लक्षणाशक्तीचा अर्थ हा लक्षार्थ असतो, आणि लक्षार्थमध्ये आपल्याला त्याच्याशी निगडीत दुसरे शब्द समजून घ्यायचा असतो. उदाहरणार्थ ऐकून घ्या, पाहुणे उठा आणि ताटावर बसा, तो लक्षार्थ आहे. ते अशा प्रकारचे अर्थ असतात, अशा प्रकारचे अर्थ समजून घ्या, ऐकून घ्या. हां श्लेष अलंकारामध्ये व्यंजनाशक्ती असते, म्हणी आणि वाक्प्रचारामध्ये लक्षार्थ शक्ती असते बाळांनो. हे तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे, आणि याचा चांगल्या पद्धतीनं या शब्दशक्तीचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ओके.